हॅलो, नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे आज या आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवतो आहे कोवळ्या आंब्यांपासून चटपटीत चवीचं लोणचं. बनवायला एकदम सोपं आहे, खायला एकदम टेस्टी असं तयार होतं. तर चला बघूया हे लोणचं कसं बनवायचं ते. पण त्या अगोदर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा. ही रेसिपी आवडली, हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा ही लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. तर चला बघूया हे लोणचं कसं बनवायचं ते. हे लोणचं बनवण्यासाठी इथं मी हे 5 आंबे घेतलेले आहेत. कोणत्याही प्रकारचे आंबे तुम्ही घेऊ शकता, म्हणजे कोवळे किंवा थोडेसे निब्बर झालेले आंबे देखील तुम्ही घेऊ शकता. या आंब्यांच्या वरची जी टोकं असतात, जे देठं असतात, ती कापून घेतलेली आहेत आणि हे आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता एका कापडाने पूर्ण हे आंबे कोरडे करून घ्यायचे आणि त्यानंतर आता या आंब्यांच्या आपल्याला ज्या आकारात फोडी पाहिजे त्या आकारात फोडी करून घ्यायच्या. तर मी इथं या फोडी करून घेतलेली आहेत, त्याची जी कोय असते, जो बियांचा भाग असतो, तो काढून टाकलेला आहे. आता या लोणच्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे. तर त्यासाठी गॅसवरती एक कढई घेतलेली आहे. या कढईमध्ये आता एक चमचा बडीशेप घेतलेली आहे, अर्धा चमचा मेथी दाणे, 1.5 चमचा मोहरी. तुमच्याकडे जी मोहरी असेल ती तुम्ही वापरू शकता, बारीक किंवा थोडीशी मोठी असते ती. त्याबरोबर 1 चमचा जिरे घेतलेले आहे. आता हे मसाले थोडेसे रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे, जास्त भाजू द्यायचे नाहीत मसाले, नाहीतर मग आपल्या लोणच्याची चव कडवट होते. अगदी थोडासा रंग बदलेपर्यंत, एक छान सुगंध येईपर्यंत कमी आचेवरती हे मसाले भाजून घ्यायचे. हे मसाले भाजून झाल्यानंतर थंड करायचे आणि मिक्सरला याची भरड वाटून घ्यायची आहे. तर आता मसाले भाजून झालेले आहेत, मी काढून घेतले आणि आता त्याच कढईमध्ये 1 वाटी तेल घेतलेलं आहे. लहान वाटीनं 1 वाटी तेल घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत असं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी थोडीशी तडतडायला सुरुवात झाली की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आहे. आता यामध्ये 2 काड्या कढीपत्ता घातला. कढीपत्ता छान तेलामध्ये परतून द्यायचा. त्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या जाडसर अशा ठेचून घेतलेल्या या तेलामध्ये घालायच्या. लसणाचा रंग बदलू द्यायचा नाही ही काळजी घ्यायची आहे, त्यामुळं लसूण थोडासा वेळाने घातला तरीही चालेल, पण लसणामधला कच्चेपणा मात्र निघून गेला पाहिजे. त्यानंतर अगदी लहान चमच्याने 1 चमचा किंवा 1/2 चमचा हिंग घातला आणि आता हे सगळं थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण तुकडे करून घेतलेल्या आंब्यांच्या फोडीवरती तयार करून घेतलेला मसाला घातला. 4 ते 5 चमचे बारीक मीठ घातलं. छान झणझणीत तिखटपणा येण्यासाठी कोरड्या लाल मिरचीची भरड घातली 2 ते 3 चमचे. त्यानंतर 2 चमचे बेडगी मिरची पावडर घातली रंग येण्यासाठी. आणि आता 1/2 चमचा हळद घालायची आहे. ही हळद तेलामध्ये घालून घेतली तरीही चालेल. आता हे व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. आपल्या नेहमीच्या लोणच्यामध्ये जे मसाले असतात तेच मसाले आपण इथं घेतलेले आहेत. यामध्ये जे तिखट मीठ वापरलेलं आहे ते तिखट मीठ आपण नंतर चव बघून ॲडजस्ट करून घेऊ शकतो. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता आपण तयार करून घेतलेली फोडणी देखील पूर्णपणे थंड झालेली आहे. ती सगळी फोडणी यामध्ये घालून घेतली. आता पुन्हा एकदा व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सध्या बाजारामध्ये भरपूर कच्चे आंबे यायला सुरुवात झालेली आहे. तर या प्रकारे ही लोणच्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर आता हे लोणचं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता आपल्याला हे असंच झाकून 1 दिवस ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर हे लोणचं खाण्यासाठी तयार होईल. आतासुद्धा खायला खूप टेस्टी लागतं, पण मसाले स्ट्रॉंग असतात त्याचे. 1 दिवसानंतर छान मुरतं आणि अगदीच छान टेस्टी असं लागतं चवीला. तर आता हे 1 दिवस असंच ठेवून देऊया. दुसऱ्या दिवशी बघा, आता आपण घातलेलं सगळं तेल वरती आलेलं आहे. छान असं हे लोणचं मुरलेलं आहे
आणि रंग देखील बघू शकता, खूप खुलून आलेला आहे रंग याचा आणि खूप टेस्टी, एकदम मस्त चटपटीत चवीचं हे आपलं लोणचं खाण्यासाठी तयार आहे. यावेळी याची टेस्ट बघायची आहे आणि जर मीठ किंवा तिखटाचं प्रमाण कमी जास्त झालेलं असेल तर ते ॲडजस्ट करून घ्यायचं. आता हे लोणचं परफेक्ट तयार झालेलं आहे. एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून आपण हे 6 महिन्यांपर्यंत सहज खाऊ शकतो. हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. जर लवकर संपवायचं असेल तर बाहेर ठेवू शकता, आणि जास्त दिवस जर आपल्याला टिकवायचं असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवावं लागेल. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. समोर येणारं बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. कमेंट करून मला नक्की सांगा की हे चटपटीत चवीचं झटपट तयार होणारं लोणचं तुम्हाला कसं वाटलं ते. थँक्यू.